वैजापूर उपजिल्हा रुग्णालय अनेक समस्यांनी नेहमी चर्चेत असते, तर यावेळी वैजापूर पासून जवळच असलेल्या गायकवाडवाडी येथील शासकीय निवासी शाळेतील कोविड केअर सेंटर मध्ये दुपारच्या जेवणामध्ये आळ्या आढळून आल्याने रुग्णांवर उपाशी राहावे लागल्याचा प्रकार समोर आलाय। वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात विविध समस्यांनी प्रसिद्ध झोतात असते, परंतु कोरोना सारख्या आजारात देखील हे रुग्णालय आजारी आहे। या बाबतीत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून आतमध्ये असलेल्या सोयी सुविधांच्या तक्रारीचा पाढाच वाचला जातोय। जेवणाच्या बाबतीत असो की साफसफाईच्या बाबतीत नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली आहे। या संदर्भात काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे ही सोयी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे। तर दुसरीकडे वैजापूर पासून जवळच गायकवाडी जवळ शासकीय निवासी शाळेत स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये दुपारच्या जेवणात अळ्या आढळून आल्याने रुग्णांनी जेवण नाकारलं। जेवणात अळ्या आढळल्याने रुग्णांवर उपाशी राहण्याची वेळ आली। गायकवाडवाडी येथील निवासी शाळेत जवळपास 50 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत। दुपारच्या जेवणात भातामध्ये अळ्या आढळून आल्याची बाब रुग्णांनी तेथील व्यवस्था बघणाऱ्या सांगितले। त्यांनी ते जेवण परत घेतले, मात्र दुसरे जेवण उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपाशी राहावे लागले। कोरोना रुग्णांनी याबाबत आमदार रमेश बोरणारे यांना कळवल्याची माहिती मिळाली आहे। शैलेंद्र खरमोडे, MCN न्यूज, वैजापूर।